50 ते 100 रुपये घेतले जातात. 1 रुपयाचा विमा जो करण्याची घोषणा होती त्या घोषणाची अंमलबजावणी सरळ झालेली नाही. आपण म्हणताय तसे बरेच वेगळ्या मार्गाने पैसे घेतले जातात. 1 रुपया अधिक वर काही पैसे खर्च करावे लागतात. शेवटी सगळ्याच योजना फसवणुकीची आहेत, त्यामुळं काय बोलणार आता, बोलावं तेवढं कमीच आहे. सर, काय लाडकी बहिणी योजना आंदोलन सत्ताधाऱ्यांनी पायऱ्यांवरती केलं, काय आपली प्रतिक्रिया? एक खुर्ची आणि 12 बाणगडी असं तुमच्या वक्तव्याने आघाडीविषयी काय मत आहे आपलं? काही नाही, आता काय आहे की पराभव होणार आहे, लोक विरोधात गेलेली आहेत आणि त्यामुळं आमच्यात काही वाद लावायचा प्रयत्न करतात. आम्ही सगळे एकसंघ आहोत, सुजाण आहोत आणि ठामपणाने महाविकास आघाडी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जाणार आहे. सर, लाडकी बहीण योजना, एक खुर्ची 12 बांधगडी असं काही नाही. आम्ही तर एकच माणूस नेता होणार आहे आणि तो आम्हा सगळ्यांना माहिती आहे की महाआघाडी कशामुळं एकत्रितपणाने पुढे जाईल. अजित दादांचे काही आमदार आपल्याला भेटले, ज्या चर्चा या सर्वत्र होत्या, काय नेमकं स्पष्टीकरण आहे त्यावर? मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. पण भेटले की नाही भेटले? असे सगळे भेटत असतात ना सभागृहात, इथं सगळेच भेटत असतात. अजित दादांना अर्थमंत्री म्हणून या राज्याचं काम पाहिलेलं आहे, परंतु आज कसं म्हणणार ते? सर, बजेट मांडायचंय, सर्व आमदारांना निधी मिळायचा आहे, त्यांच्या मतदारसंघातली कामं सुरू व्हायची आहेत, ह्या सगळ्या वेळ झाल्यानंतर मग बरेच जण विचार करतील. सर, याला जोडून प्रश्न आहे की पहिल्या दिवसापासून चर्चा चालू आहे की अजित पवारच्या काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत, मात्र आज अमोल मिटकरी असं म्हणाले आहे की तुतारी जे दोन आमदार जे आहेत ते देवगिरीवर बसून कांदे पोहे खात आहेत. खात असतील ना, त्याला काय, कामासाठी गेल्यावर कांदे पोहे मिळत असेल तर ते खाणारच ना. कामासाठी सगळे सगळीकडे जाऊ शकतात. त्याच्यात संपर्कात असलेले आमदार जर महाविकास आघाडीला तुम्ही मतदान केलं विधान परिषदेसाठी, तर महाविकास आघाडी तिसरा किंवा चौथा उमेदवार देईल विधान परिषदेसाठी? आम्ही आज उद्या बसून चर्चा करणार आहोत आणि मग सर, अर्थमंत्री म्हणून तुम्ही या राज्याचं काम पाहिलं, परंतु काल लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे त्याचे निकष जे आहेत ते अधिक प्रमाणात जटिल असे निकष आहेत. खरं तर ह्या योजनेचा सरसकट लाभ होणार नाहीये. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना यांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा फायदा मिळणार नाहीये. अशा सगळ्याच योजनांमध्ये जर आणि तर आहे. बऱ्याच ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना घरं देऊ. पात्र लाभार्थी जी आहेत ती प्रोसेस आहेच ना, त्यात नवीन काय? त्याविषयी आम्ही आमचे सदस्य सभागृहात आपली भूमिका मांडते. एक शेवटचा प्रश्न, ओबीसी संदर्भात आज सर्वपक्षीय बैठक होणार होती, काय बैठक झाली? निमंत्रण आलेलं नाही मला. भाजपाची आज चिंतन बैठक सुरू आहे सर, कोर कमिटी कसं बघताय? दोन्ही केंद्रीय मंत्री आले. बरोबर आहे, चिंतन करण्यासारखीच परिस्थिती महाराष्ट्रात त्यांच्यासाठी निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्रात त्यांच्या सर्व्हेप्रमाणे 55 पेक्षा जास्त जागा येणार नाहीत असा एक सर्वे त्यांच्या हातात आलाय, त्यामुळे चिंता अजून वाढलेली आहे. सर, लोकसभेसारख्या अमित शहांच्या पुन्हा आता विधानसभेसाठी महाराष्ट्र दौरे होणार आहेत, यंदा तरी तुम्ही पुन्हा थोडं यश गहू देणार आहात? ते आता महाराष्ट्रातल्या जनता जनार्दनावर अवलंबून आहे. आपण मला वाटतं की जनता आमच्या बरोबर आहे, मला लक्ष हे मांडायचं.